सध्याची शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाकीची आहे. कोरोनामुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. आता केंद्र सरकारने खतांचे जे दर 10-26-26 चे दर 1175 रुपये होते व आता 1775 रुपये, डीएपी 1185 रुपये व आता 1900 रुपये, पोटॅशियमचे दर वाढ केली आहे. याचा निषेध म्हणून निवेदन देण्यात येत आहे. श्री जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आदेशानुसार व श्री संग्रामभैया गावंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मार्गदर्शनात श्री कैलास गुंडसर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर केले. याकरिता कैलास गुंडसर तालुका अध्यक्ष नानासाहेब हिंगणकर, विधानसभा अध्यक्ष नवनीत लाखोटिया, शहर अध्यक्ष शंकरराव चौधरी, राजीव भाऊ गोचे, मतीन अहमद, शारदाताई थोटे, इंजिनियर प्रमोद लहाने, राम म्हैसने, अजमत खा, नंदकिशोर भांबूरकर, कैलास थोटे, नागेश आगरे, गोपाल पागृत, एजाज अहमद, उल्हास कुलट, बंटी गावंडे, ऍडव्होकेट फैजान मिर्झा, बंडू कुलट, प्रदीप पासून, संजय राऊत, रवींद्र मेतकर, अक्षय रावणकर, शुभम देशमुख, जयदीप चराटे, इतर कार्यकर्ते हजर होते. एमसेट न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोट.